कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मटण दरावरून सुरू झालेला संघर्ष आता आणखीनच तीव्र होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीमध्ये मटण विक्रेते सहभागी होणार नसल्याने हा पेच वाटणार आहे त्यामुळे नक्की कोणत्या दरानं मटण खरेदी करायचं हा प्रश्न अनुत्तरित आहे गेल्या काही दिवसांपासून मटण दरवाढीवरून अनेक तक्रारी येत आहेत पण मटणाची दरवाढी मागे व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आमच्या काही अडचणी असल्याचं अजब उत्तर खाटिक समाज संघटनेचे विजय कांबळे यांनी दिलंय गेल्या महिन्याभरापासून कोल्हापुरात पाचशे साठ रुपये प्रति किलो असलेल्या मटणाच्या दरात वीस रुपये कमी करत असून पाचशे चाळीस हा आमचा अंतिम दर असणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कोल्हापूरपासून चार किलोमीटर असणाऱ्या गावांमध्ये जर चारशे चाळीस रुपये किलो मटण विक्री होत असेल तर कोल्हापुरात सव्वाशे रुपयांचा फरक का असं विचारला असता आमच्या मटणाचा दर्जा आणि इतर ठिकाणचा दर्जा यात फरक असल्याचंही कांबळे यांनी सांगितलं मटन दर निश्चितीचा निर्णय आहे म्हणजे प्रेस कॉन्फरन्स बोलवायचं कारण एवढंच आहे की आज जे गेली पंधरा दिवस झालं मटन दराच्या संदर्भात चालले आहेत विविध संघटनांना आणि यांना त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही ज्या ज्यावेळी बैठक होईल त्यावेळी बैठकीला भेटलेलो आहे मान्य कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही त्या स्वरूपाचं निवेदनसुद्धा दिलं होतं परंतु आज हा विषय आज आमच्या दृष्टीनं कुठेतरी संपवण्यासाठी आम्ही आज जे पाचशे साठच्या जागी पाचशे चाळीस रुपये सर्व जनतेचा आणि कृती समितीचा आम्ही आदर ठेऊन मान्य कलेक्टर साहेबांचा आदर देऊन आम्ही वीस रुपये किलो किलोमागे दर कमी करून पाचशे साठ ऐवजी पाचशे चाळीस रुपयेनं सर्व कोल्हापूर शहरातले मटण दुकानदार विक्री करतील आजची प्रेस कॉन्फरन्स झाल्यापासून उद्यापासून हे दर सगळं दुकानात तुम्हाला लागू होतील कुठल्याच दुकानात वेगळा दर नसणार आहे कोल्हापूर शहरातल्या सर्व मटण दुकानात पाचशे चाळीस रुपये दर राहील